दैवत ना कोणी तुमचे आदर्श शिवसेना प्रमुखांना ते सुद्धा आमचेच। पण चार दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील बोलले की बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेना प्रमुख गेले नव्हते, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होतात? बाबरी पाडल्यानंतर जी एक पळापळ झाली होती भाजपच्या गोटामध्ये, होय मी भाजपच्या गोटात सरळ सांगतो, आणि संघाचं मुख्यालय संघाचे जर सरसंघ चालक असतील तर त्यांना सुद्धा विचारतोय की जे चंद्रकांत पाटील बोलले हे तुम्हाला पटतंय का, तुम्हाला मान्य आहे का? एक तर तेव्हा कोणी बोलायला तयार नव्हतं आणि मी स्वतः त्याला साक्ष शिवसेना प्रमुखांनी त्या फोनवरती सांगितलं होतं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, मला त्यांचा गर्व आहे। पण तुम्ही शिवसेना प्रमुखांचा अपमान करता, त्यांचं योगदान तुम्ही नाकारता। माझं तर म्हणणे याच तुम्ही मैदानात, मी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तुम्हाला तुमचा कोण बाप निवडायचं तर निवडा आणि या मैदानामध्ये। अरे जर मर्द असाल तर मैदानात या, मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता? आम्ही आलोत ना मैदानात, हे आलेत ना, एवढे जमलेत ना या मैदानात। आम्ही एका व्यासपीठावरती येतो, तुम्ही एका व्यासपीठावरती या, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्हाला जे बोलायचं ते बोलतो, जनता जनार्दन जो आहे तो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। चला मी आज सगळ्यांच्या समोर जाहीर करून टाकतो, सगळ्यांसमोर जाहीर करतो।